स्टार न्यूज सोलापूर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर गुरुवारी इन्कम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आले। यामध्ये दौड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर, पुष्पगणतेश्वर, नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले। यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बारामतीचा दौरा केला होता, त्यानंतर हे छापे टाकण्यात आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे। दरम्यान ज्या संचालकांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत ते अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान पोलीस यंत्रणेला कल्पना न देता CRPFच्या जवानांच्या मदतीनं ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे।